नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला शेवग्याच्या शेंगाचं कालवण कसं बनवायचं ते दाखवणार आहे. त्यासाठी मी ह्या शेंगा घेतलेल्या आहेत. शेंगा कट करून घ्यायच्या, त्याची साल काढून घ्यायची अशा प्रकारे. नंतर शेंगा स्वच्छ धुवून घ्यायच्या. कढईमध्ये एक पळी तेल घालायचं, जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिंग घालून घ्यायचं, कांदा घालून चांगलं परतून घ्यायचं, आलं लसणाची पेस्ट टाकायची, ती परतून घ्यायची, टोमॅटो घालायचे, चवीप्रमाणे मीठ घालून व्यवस्थित परतून घ्यायचं, हळद, धना पावडर, गरम मसाला, जिरा पावडर, काश्मीरी मिरची पावडर, घाटी मसाला, हे टाकून सगळं मिक्स करून घ्यायचं. घरात हे वाटण ऑलरेडी होतं, ते वाटण टाकलेलं आहे मी कांदा खोबऱ्याचं. नंतर थोडंसं पाणी टाकून मसाला चांगला शिजवून घ्यायचा. नंतर शेंगा ॲड करायच्या. आपल्याला जितका रस्सा हवा तितकं आपण पाणी घालून शेवग्याची शेंग झाकण ठेवून शेवग्याची शेंग 10 मिनटं आपण शिजवून घेणार आहोत. भाजी शिजलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.